नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा रिकमेंडेशन्स देत नाही. या व्हिडिओ पूर्णतः एज्युकेशनल पर्पजसाठी मी बनवतो आहे, जेणेकरून तुम्हाला शेअर मार्केटची पूर्णपणे डीपमध्ये माहिती व्हावी. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत नेहमीप्रमाणे प्रत्येक आठवड्यामध्ये आपण जी गोष्ट डिस्कस करत आहे ती म्हणजे निफ्टीचा अपडेट, म्हणजे पुढील आठवड्यामध्ये निफ्टी कशाप्रकारे बिहेव करू शकते, तसेच निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू काय आहे माझा, की ज्याप्रमाणे चार्टवर आपल्याला काय दिसतं आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी सांगण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला मार्केटचा एक तुमचा जो काही डिसिजन असेल तो घेण्यास मदत व्हावी आणि तुमचे जे काही ट्रेड्स असतील ते चुकू नये, जेणेकरून तुम्हाला पण जास्तीत जास्त ट्रेंडप्रमाणे चालायला मदत होईल. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट तुम्ही www.khamkarsview.com रेफर करू शकता. याच्यामध्ये आपण सगळी डीपमध्ये माहिती दिलेली असते. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगेल की तुम्हाला अशा प्रकारच्या टेक्निकल, बेसिक, फंडामेंटल अशा व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो, बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तत्काळ मिळत राहतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण पाहूया आपल्या वेबसाईटवर जाऊन कशा प्रकारे आजचा अॅनालिसिस असेल. तर सर्वप्रथम आपण ज्यावेळी आता चार्टवर आलेलो आहोत तर इथे आपल्याला असं दिसते निफ्टीचंच आपण पहिल्यांदा बघू अॅनालिसिस करू. जसं मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो की अॅनालिसिस करत असताना आपल्याला सर्वप्रथम निफ्टीचा ट्रेंड चेक करायचा. तर निफ्टीचा ट्रेंड का दिसतो आपल्याला, आणि तुम्ही जर मागील जवळपास मी तुम्हाला एक महिना ते दीड महिन्यापासून निफ्टीचे अपडेट देतो, तुम्ही सगळे अपडेट्स माझे ऑब्झर्व करा. मार्केट त्याप्रमाणे ॲटलिस्ट बिहेव करतं आहे, म्हणजे आपण मला एकच सांगायचं आहे की व्यवस्थित जर टेक्निकल अनालिसिस केलं तर आपल्याला मार्केट फॉरकास्ट करणं काही अवघड नसतं. एक सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघा, पहिल्या एक 5-6 व्हिडिओपूर्वी मी एक ट्रेंड लाईन काढली होती अशी, ती ब्रेक केली मार्केटने, तिथून ते खालच्या दिशेनं आलं. आत्ताच्या कंडिशनला मला काय वाटतं ही गोष्ट मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. थोडा झूम केलेला आहे ग्राफ जर बघितला आपण तर इथे एक बूस्टर पॅकेजमुळे एक मोठी कॅन्डल तयार झाली होती. ओके, एक मोठा बेअरिश झोन होता, परंतु ह्या कॅन्डलचा लो म्हणजे दुसऱ्या दिवशी मार्केट त्याच्या खाली ओपन व्हायला पाहिजे होतं की जे झालं नाही, विच इज गुड साईन फॉर अपसाईड, म्हणजे वर जाण्यासाठी एक गुड साईन मार्केटने इंडिकेट केली. त्यामुळे मी काय केलं, याच्यामध्ये एक प्रिव्हियस लो पकडला इथे आणि सर जस्ट एक ट्रेंडलाईन ड्रॉ केली. तर मार्केट सध्या ह्या ट्रेंडलाईननुसार सपोर्ट घेऊन वरच्या दिशेने चाललेलं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मार्केट एवढं निगेटिव्ह न्यूज येऊन पण पडलं आहे, परंतु खालीही जास्त आता आलेलं नाही. आत्ताच्या कंडिशनला पुढच्या आठवड्यासाठी काय असेल माझं, की मार्केट 8800 ते 9200 रेंजमध्ये रेंजबाउंड राहण्याचा जास्त प्रयत्न करेल. तुम्ही जर बघितलं तर ह्या वीकमध्ये म्हणजे मागील 4-5 दिवसामध्ये काय केलं मार्केटने, तर एकाच रेंजमध्ये ट्रेड करत आहे. शुक्रवारचं क्लोजिंग पण एक त्याने डोजी टाईप कॅन्डल बनवलेली आहे. म्हणजे काय, तर मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला मोठी मुवमेंट नाही. आता ती मोठी मुवमेंट कधी येणार आहे, आता ज्यावेळी मार्केट हा जो बजेटच्या सॉरी जे आपलं बूस्टर पॅकेज आलं होतं, सॉरी बूस्टर पॅकेज समजून घ्या, बूस्टर बजेट तोंडात आलं माझ्या बोलता बोलता, तर जे बूस्टर पॅकेज आलं होतं याच्यामध्ये ही जी कॅन्डल बनवली, ही कॅन्डल ज्यावेळी तो ब्रेक करून वर जाईल तिथून तो जोरदार बुलिश होईल 9200 खाली किंवा 8800 खाली गेला. जसं तुम्ही जर ऐकलं असेल की मी एक व्ह्यू पण दिला होता की मार्केट खाली आलं तर 8900 एक त्याच्यामध्ये लो बनवेल आणि 8900 आसपास तो आला आणि तिथून पुन्हा बाउन्स झालेला आहे. आता इथे तो रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न करेल पुढील वीकमध्ये. जर आयदर साईडला जर खालचा लाईन देणे तोडली 8800 तर इथून जोरदार खाली पडेल आणि 9200 वर गेला तर इथून तो वरच्या दिशेने जोरदार जाईल. असं साधा आणि सिम्पल नॉर्मली याच्यामध्ये आपल्याला आत्ताच्या कंडिशनला तरी दिसतंय. आता याच्यामध्ये आपण वीकलीमध्ये जाऊ आणि पाहू वीकलीमध्ये आपल्याला काय दिसतंय मार्केटच्या. तर हा आपण वीकलीचा त्याचा ग्राफ ओपन केला आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट आठवते का, मागच्या आठवड्यामध्ये सांगितली होती की आपण वीकलीमध्ये एक ट्रेंडलाईन ही ड्रॉ केली होती. वीकलीचा आपल्याला अपडेट असा सांगत होतो की ही एक ट्रेंडलाईन त्याने ब्रेक केली होती आणि तिन्ही आठवड्यामध्ये म्हणजे हा सध्याचा वीक संपलेला आठवडा त्याच्या आधीचा तो कंटिन्यू लोअर लोज बनवतोय. ओके, म्हणजे एक निगेटिव्ह साईन आहे. परंतु ह्या आठवड्यामध्ये त्याने काय थोडं रिव्हर्सल पण दिलेलं आहे, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे वर जाण्यासाठी. याने इथे हॅमर टाईप स्ट्रक्चर तयार केले. आता सोमवारी निफ्टी जर ह्या ओपनिंगच्या वर म्हणजे ह्या 9000 आसपास ओपन झाली वरच्या साईडला तर मार्केट बुलिश राहायचा प्रयत्न करेल पुढील आठवड्यामध्ये. ओके, रेंज बाउंड टू बुलिश लक्षात ठेवा. जर याच्या खाली आलं, एखादी न्यूज धडकली शनिवार रविवारी
तर जोरदार इथून पुन्हा खालच्या दिशेने पडेल ते, कारण ह्याला एकदा 8500 यायचं आहे, परंतु ॲज पर डेली कॅन्डल तो दाखवत नाही की त्याची लगेच तयारी आहे म्हणून. जर हे बघितलं आपण बोलतोय 8500 यायला पाहिजे, परंतु मार्केट 8500ची तयारी मार्केटची दिसत नाही आत्ताच्या कंडिशनला टेक्निकल व्ह्यूनुसार. मग आपण अशा वेळी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे, ही लाईन जर ब्रेक केली तर पुन्हा तो खाली पडेल, आणि ज्याचा मी अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी देतच राहणार आहे. आता बँक निफ्टीचं बघू. बँक निफ्टीचंही तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की बँक निफ्टी कर्व बनवते, ओके, राऊंड बनवते. तर ही आता सध्या डबल बॉटमच्या साईडला चाललेली आहे. आजचं जर क्लोजिंग बघितलं तर जवळपास शुक्रवारचं क्लोजिंग आहे 17279 आसपास, आणि याचा जर लो बघितला आपण, प्रिव्हियस लो जो आहे तो 16700 अप्रॉक्स जवळपास येतो, ओके. तर मार्केट एकदा तो बॉटम टच करायचा प्रयत्न करेल बँक निफ्टी ह्या वीकमध्ये. अशा नंतर एकदा त्याने बॉटम टच केल्यानंतर ना, हा प्रिव्हियस एक डबल बॉटमनुसार इथून फक्त रिव्हर्सल साईन आपल्याला शोधायचं आहे. जर मार्केट स्ट्रॉंग झालं तर इथून तो रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे. मग अशा वेळी मी तुम्हाला काय स्टॉकची लिस्ट, म्हणजे HDFC बँक आहे, SBI आहे, ICICI बँक आहे, ह्या बँकांमध्ये तुम्हाला खरेदी सापडू शकते शॉर्ट टर्मसाठी, आणि चांगले ट्रेड सापडू शकतात, याच्यावरही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपण थोडा याच्यामध्ये जाऊन ॲनालिसिस करू ओपन इंटरेस्ट. मागच्या वेळी खूप जणांनी सांगितलं की ओपन इंटरेस्टद्वारे स्वरा आम्हाला थोडी मदत करा, तर ओपन इंटरेस्टद्वारे मला असं दिसतंय आत्ताच्या कंडिशनला, म्हणजे माझं रीडिंग सांगतो, आय मे बी राईट ऑर आय मे बी रॉंग, ओके, तुम्ही पण याच्याशी तुमचं स्वतःचं नॉलेज पडताळून पहा असं मी तुम्हाला सांगेन. तर सर्वसाधारणपणे मार्केट निगेटिव्ह आहे. जर हायेस्ट ओपन इंटरेस्ट बघितलं आपण तर साहजिक आहे निफ्टीमध्ये 1000 पॉईंटच्या किंवा 500 पॉईंटमध्ये राहतो. आता हा विकली आहे याच्यामध्ये, तर आपल्याला असं दिसतं याच्यामध्ये की 9500 आसपास हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे इथे, ओके. आता हा जाऊ दे, इतकी काय मोठी रेंज येणार नाही कारण रेंज बाउंड कंडिशन आहे. तर 9201 करंट रेझिस्टन्स दाखवते आपल्याला, आणि याच्याकडे सपोर्ट झोन जर बघितला इथे लगेच मार्केटला तर 9000 आहे. जसं आपण बोललो की मार्केट एक 300-400 पॉईंटची रेंजमध्ये राहील, कारण आजच्या कंडिशनला 200 पॉईंटची रेंज इज नथिंग आहे मार्केटसाठी. त्यामुळे समजून घ्या मार्केट ह्या रेंजमध्ये राहण्याचा जास्त प्रयत्न करेल. आता आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर बघितलं तर कॉलचा जो ओपन इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये ॲडिशन जास्त आहे, लक्षात ठेवा. ॲडिशन जास्त आहे म्हणजे काय, तर रेझिस्टन्स थोडा स्ट्रॉंग होतो, ह्या रेझिस्टन्स स्ट्रॉंग होतो आहे शुक्रवारच्या कंडिशननुसार. सोमवारी एखादी इनकेस वेगळी कंडिशन होऊ शकते, हे आपण वेळच्या वेळी चेंज होत असतो डेटा. आत्ताच्या कंडिशननुसार काय होतं आहे, तर कॉल साईडला जास्त जे असतात राय ऑप्शन्स राईट होत आहेत, म्हणजे काय तर तो रेझिस्टन्स एक स्ट्रॉंग होतो आहे, म्हणजे याच्यानुसार तो खालची साईड दाखवतो की खाली जाऊ शकतो अजून. परंतु आता सोमवारी मार्केट ॲक्च्युली कुठे ओपन होत आहे याच्यानुसार सगळ्या पुढच्या गोष्टी डिपेंड राहतील, आणि शेवटचा वीक असल्यामुळे मोस्टली कॉल आणि पुट हे दोन्ही झिरो करायचा प्रयत्न असतो यांना, जे रायटर्स असतात त्यांचा. त्यामुळे ट्रॅप होऊ नका, इथे थोडं शांत राहा, शेवटचा वीक आहे, विनाकारण इथे काय होणार त्यामुळे सांगितलं. शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केट रेंज बाउंड राहण्याची शक्यता जास्त आहे, तेच तुम्ही लक्षात ठेवा, आणि ट्रेड त्या कॉशनने घ्या हे तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुमचे ट्रेड इथे फसणार नाहीत. आता हे झालं, तर याच्यानंतर ना ह्या वीकमध्ये प्रत्येक वीकमध्ये मी तुम्हाला एक स्टडीसाठी स्टॉक देतो आहे. ह्याच वीकमध्ये तुमचा स्टडीसाठी स्टॉक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. हा चार्ट पहा इथे दिलेला आहे, हा चार्ट तुम्हीही पाहायचा आहे डेलीमध्ये. एक 1 इयरचा आपण याच्यामध्ये पिरियड घेतलेला आहे आणि डेली कॅन्डल आहे. तुम्हाला काय वाटतं एस बी आयमध्ये पहा, त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स 700 बघा, मागील 5-6 वर्षाचे बघा, इथून तो बाउन्स होऊ शकतो का, झाला तर किती जाईल, ह्याचा एक अंदाज लावा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून तुम्हालाही काहीतरी समजतं आहे. तुम्हीही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करताय, जे नवीन लोक आहात ते यांच्यासाठी स्पेशल सांगतो, कारण जुने लोक बऱ्यापैकी चांगलं ॲनालिसिस करतायत. तर हे नवीन लोकांसाठी मी देतोय, किंवा ज्यांना आधीही नॉलेज आहे तेही लोक त्यांचा व्ह्यू देऊ शकतात, ओके. आशा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. मित्रांनो, याच्यानंतर ना मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की आपण तुमच्यासाठी सध्या खूप लोकांची इच्छा आहे की वर्कशॉप जॉईन करायचे, मला खूप सारे फोन येत आहेत, आपले जे वेबिनार्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय, परंतु सध्या 2 महिने आपण घेऊ शकत नाही. आपण जे ऑनलाईन कोर्सेस आणलेले आहेत तुम्हाला हे माझ्या वेबसाईटवर जाऊन मिळतील. कोर्सेस सेक्शनमध्ये जावा किंवा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. आता 2 ऑप्शन मी याच्यामध्ये, एक टेक्निकलचा कोर्स आहे, लक्षात ठेवा मी असे खूप सारे कोर्स बनवून देत नाही, एकच जो गरजेचा आहे टेक्निकल आणि एक बेसिक असे 2 कोर्स बनवलेले आहेत महत्त्वाचे. खूप
सारे कोर्स बनवले की तुमचं पण जम्बलिंग जास्त होतं. ज्याची तुम्हाला गरज आहे असे आपण कोर्स बनवलेले आहेत. ते कोर्स एकदा टेक्निकल घेतला तर त्याच्याबरोबर तुम्हाला बेसिकही मिळेल. याच्या फीही अगदी नॉर्मल ठेवलेत असं नाही. आणि तुम्हाला जसा वर्कशॉप्सप्रमाणे सपोर्ट इथेही मिळेल. प्लस ज्या लोकांना वर्कशॉप्सही जॉईन करायचे आहेत, ज्यांना ऑनलाईन कोर्सही जॉईन करायचे, अशांसाठी ही स्कीम आहे. ती तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता. आता कोर्स कशाप्रमाणे असतील ह्याचा थोडा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करतो. आता जर बघितलं, तुम्ही ज्यावेळी वेबसाईटवर जाणार, कोर्स ज्यावेळी घेता तुम्ही, तर असा सध्याच्या कंडिशनला तुम्हाला दोन कोर्स मिळतील माझ्या साईटवर. एक ॲडव्हान्स बेसिक, त्याच्यानंतर ना ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस. आणि तुम्ही किती कम्प्लीट करता हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसतं. कोणते टॉपिक्स वगैरे घेताय, असे विविध प्रकारचे मी सगळा त्याच्यामध्ये डेटा इन्क्लूड केलेला आहे. आणि प्लस याच्यामध्ये मी हे का दाखवतो तुम्हाला की मी स्वतःचे ट्रेड घेतलेला असतात ना, याचा ट्रेड म्हणजे एक विविध डेमो, म्हणजे मी कसं ओपन आहे बघून ट्रेड घेतला, पोर्टफोलिओ कसा असावा, माझ्या स्वतःच्या एक नॉर्मल पोर्टफोलिओ आपण तयार केलेला असतो, ह्या गोष्टी यात दाखवलेल्या आहेत. इंटरनेटचा ट्रेड कसा घ्यायचा ह्याचं एक प्रॅक्टिकल डेमो याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तसेच तुम्हाला आपले जे वेबिनार्स होतात हेही इथे तुम्हाला बघायला मिळू शकतात. म्हणजे कुठले वेबिनार यूट्यूबवर नाही, जे वर्कशॉपच्या लोकांशी होतात असे विविध वेबिनार इथे दिसत असतात. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारे स्वतःला शिकायचं असेल, कोर्स घ्यायचे असतील, तर आजच लवकरात लवकर ह्या कोर्सला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी मला तुम्ही संपर्क साधू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवून हवे असतील तरी मित्रांनो मला संपर्क करायला विसरू नका. तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला बनवून देईन. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.